दसणार तर या ठाकरे सरकारचे ठाकरे परिवारासह या सगळ्या घोटाळेबाजांचा घोटाळ्यांचा स्वाहा किरीट सोमय्या या वर्षी करणार. शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यातील वाद चांगलाच चिघळत चाललाय. आरोप प्रत्यारोपांचा हा खेळ आता शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष तयार झालाय. संजय राऊत यांच्यावर सोमय्यांनी वाईन व्यवसाय संबंधी घोटाळा तसंच इतर काही आरोप लावलेत. यात राऊतांच्या आप्तेष्टांवरही आरोप ठेवण्यात आलेत. तर राऊत यांनी सोमय्या आणि त्यांचे पुत्र यांच्यावर निकॉन कंपनी संबंधी आरोप केलेत. त्यात आज पुन्हा एकदा संजय राऊत यांनी ट्विट करत सोमय्यांना इशारा दिलाय. माझे शब्द अधोरेखित करा, मी पुनरावृत्ती करत आहे, बाप बेटा जेल जाएंगे. आणि खात्री बाळगा की बाप आणि बेटा व्यतिरिक्त 3 सेंट्रल एजन्सी अधिकारी आणि त्यांचे वसुली एजंट देखील तुरुंगात जातील. महाराष्ट्र झुके का नाही असं ट्विट करत राऊतांनी पुन्हा एकदा इशारा दिलाय. आतापर्यंत कोणताही गुन्हा दाखल नाही, कोणत्या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होणार आहे याची अजून स्पष्टता नाही. कोर्टाने विचारलंय ना आणि सरकारने सांगितलं आहे की PMC बँक घोटाळ्यात तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल ते तसंच सांगा. PMC बँक घोटाळ्यात जर तुम्हाला अटकेची भीती वाटत असेल तर तसं सांगा असं सरकारी वकिलांनी सांगितलं. ते मी आता वाचलं, मी का पाहत नाही अशा केसेस, फार किरकोळ केस आहे, पण जेलमध्ये जाणार. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.